महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झालेला आहे किंवा ईव्हीएम यंत्रामध्येच काहीतरी घोटाळा आहे अशा प्रकारची शंका तुम्ही किंवा माझ्यासारख्या सामान्य माणसाने उपस्थित केल्यानंतर कदाचित त्याला तेवढं व्हॅल्यू नसेल, परंतु ज्यावेळी इंटरनॅशनल फेम असणारे लोक, आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय तज्ज्ञ असणारी मंडळी आणि ज्यांना देशात आणि विदेशात मोठ्या प्रमाणात बहुमान आहे, अशा प्रकारच्या अतिशय जबाबदार व्यक्ती ज्यावेळी या निवडणूक प्रक्रियेविषयी शंका उपस्थित करतात, त्यावेळी प्रत्येकाने त्या शंकेची दखल घेणं भाग आहे. आणि खास करून जो त्या प्रक्रियेला सर्वात जास्त जबाबदार आहे, ज्याला आपण भारतीय निवडणूक आयोग म्हणतो, त्यांनी तर या बाबतीत जबाबदार राहून उत्तर देणं, उत्तरदायित्व त्यांचं असणं खूपच जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणूनच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी ज्यावेळी द वायरला करण थापर या अतिशय नावाजलेल्या पत्रकाराला, कॅन्डिड पत्रकाराला ज्यावेळी मुलाखत दिली, त्यावेळी त्यांनी तीन महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरतीच काँग्रेसने मग 10 प्रश्नांची सरबत्ती भारतीय निवडणूक आयोगावरती केलेली आहे. तर यांनी कोणते 3 प्रश्न उपस्थित केले ते आता आपण बघूया. यामध्ये सर्वात महत्वाचा एक प्रश्न होता की 5 वाजेपर्यंत 58.2 एवढीच मतदानाची टक्केवारी असताना 11:30 ज्यावेळी मतदानाची टक्केवारी प्रकाशित होते त्यावेळी ती 62.something पर्यंत कसं काय पोहोचते, म्हणजे 76 लाख मत या 7.5 तासामध्ये वाढली कशी, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की जर आपण असं मानूयात 1 मतदाराला मतदान करण्यासाठी 1 मिनिट लागतो आणि 1000 मतदारांनी जर लाईन लावलेली असेल तर हे 1000 मतदारांना मतदान करण्यासाठी 1000 मिनिटं लागतील, याचाच अर्थ त्यांना 16.5 तास लागणार आहेत. 50 तासात 76 लाख मतं वाढली कशी, म्हणजे हा प्रश्न ते उपस्थित करताना म्हणतात की मतमोजणीच्या दिवशी 20 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपासून रात्री 11:30 वाजेपर्यंत मतांच्या एकूण आकड्यात व पर्यायाने टक्केवारीतही अविश्वसनीय वाढ झाल्याचा दावा परकला प्रभाकर यांनी केला आहे. म्हणजे मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी 58.22% होती. ही जवळपास 5,64,88,024 मतं होतात. त्या दिवशी रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी थेट 65.02% पोहोचली. हा आकडा जवळपास 6,30,85,732 इतका आहे. त्यामुळे 20 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 ते रात्री 11:30 या दरम्यान मतांच्या एकूण संख्येत तब्बल 65,97,708 मतांची वाढ झालेली दिसते. एवढंच नाही तर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्याच्या आधी एकूण मतांमध्ये 9,99,359 मतांची भर पडल्याचं सांगण्यात आलं असं ते म्हणाले. मत वाढण्यासाठी कोणता युक्तिवाद दरम्यान मतदानाच्या शेवटच्या अर्ध्या तासात मतांसाठी सत्ताधारी वर्गाकडून रांगेत उभ्या राहिलेल्या मतदाराचं कारण दिलं जात आहे. म्हणजेच संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची मुदत जी दिलेली होती, रांगेत उभे राहिलेल्या मतदारांनी नंतर मतदान केल्यामुळे ही वाढ झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याच दाव्यावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी चर्चा करण थापर व परकला प्रभाकर यांच्या मुलाखतीत झाली. म्हणजे काय, ते असं म्हणतात की 1000 मतं 7.5 तासात शक्य आहेत का. मुलाखतीमध्ये करण थापर यांनी मतांचा आकडा आणि लागणारा वेळ यांचं गणित मांडलं. आपण असं मानूयात की संध्याकाळी 6 पर्यंत मतदान केंद्राच्या बाहेर रांगेत 1000 मतदार उभे होते. प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी किमान 1 मिनिट लागतो असं गृहीत धरलं तर 1000 मतदारांना 1000 मिनिट लागतील, म्हणजेच 16.5 तास लागतील. याचा अर्थ की केंद्राबाहेरच्या सर्व 1000 मतदारांना मतदान करण्यासाठी 16.5 तास मतदानासाठी लागतील. पण प्रत्यक्षात 5 वाजेनंतर पुढच्या 7.5 तासात म्हणजे 11:30 वाजताच मतदान प्रक्रिया संपल्याचं आयोगानं
जाहीर केलं, त्यामुळे या काळात सर्व 1000 मतदारांनी मतदान करणं शक्यच नाही. मग हा 76 लाखांचा आकडा कसा वाढला असा प्रश्न तुमच्या माझ्या मनात देखील होता. तो आकडेवारीनिशी करण थापर आणि परकला प्रभाकर यांच्या मुलाखतीमध्ये आपल्याला, त्या दोघांच्या गप्पांमध्ये आपल्याला बघावयास मिळतो. मग त्यांचा असं म्हणणं आहे की दिवसभर मतदान झालंच नाही का? कारण यामध्ये आणखी दोन मुद्दे आहेत की भारतात प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 1000 ते 1200 मतदार असतात, म्हणजे प्रत्येक बूथवरती 1000 ते 1200 मतदार असतात. 1000 मतदारांनी जर मतदान संपल्यानंतर मतदान केलं असेल तर मग दिवसभर त्या मतदान केंद्रावर काहीच मतदान झालं नाही का? त्या बूथवरती जर त्यांनी 5 वाजेनंतर 1000 लोकांनी मतदान केलं म्हणजेच त्या बूथवरती दिवसभरात मतदान झालंच नाही का? आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 58.22% मतदान झालं असं तर ऑलरेडी म्हटलं गेलेलं आहे. मग हा सर्व प्रकार काय आहे? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये, निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालाय असं परकला प्रभाकर अतिशय दाव्यानिशी आणि अतिशय व्यवस्थितपणे समजून आपल्या सर्वांना सांगत आहेत. आणि म्हणूनच सर्व विरोधी पक्षांनी आता सर्व एकमेकांविषयीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्यांनी आपला हा जन आंदोलनाचा मार्ग स्वीकारला पाहिजे. त्याशिवाय दुसरी बाब म्हणजे निवडणूक आयोगाची नियमावली. त्यात म्हटलंय की जर मुदत संपेपर्यंत काही मतदारांना मतदान करता आलं नाही तर मुदत संपता क्षणी मतदान केंद्राचे दरवाजे बंद करण्यात यावेत. रांगेत उभ्या असणाऱ्या शेवटच्या व्यक्तीला 1 क्रमांक देऊन सगळ्यात पहिल्या जागी उभ्या व्यक्तीला शेवटचा क्रमांक दिला जावा, जेणेकरून त्यात नव्याने कुठली भर पडणार नाही. आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेचं, म्हणजे गेट बंद झाल्यानंतर जे रांगेत उभे आहेत आणि एकूण निवडणूक मतदान करण्याची मुदत संपून गेलेली आहे, तर या सर्व गोष्टींचं चित्रीकरण केलं पाहिजे. अशा चित्रीकरणाची ज्यावेळी आयोगाकडे मागणी करण्यात आली किंवा आयोगाला या बाबतीत विचारण्यात आलं तर आयोग याविषयी काहीही बोलायला तयार नाही. आयोग हा संपूर्ण देशाला जबाबदार आहे आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये सर्वात जास्त महत्वाची गोष्ट असते की प्रत्येक जण एक दुसऱ्याला जबाबदार असतो. दुसरा महत्वाचा मुद्दा की मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोग प्रत्येक 2 तासांनी जाहीर करत असलेल्या मतदानाच्या आकडेवारीचा सांख्यिकी अहवाल अर्धा तास उशिरा का येत होता? म्हणजे अर्धा तास उशिरा अहवाल का येत होता? तो इन टाइम किंवा ऑन टाइम का दिला जात नव्हता? आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22% मतदान आणि रात्री 11:30 पर्यंत 65.2% मतदान झालेच कसे? आणि मतदानासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी अंदाजे 1 मिनिट लागतो. याप्रमाणे मतदानाची अंतिम टक्केवारी आणि लागलेला वेळेची सांगड का बसत नाही?